मेरजेत सांगली लोकसभा भाजप उमेदवार प्रचारासाठी चंद्रकांत दादा पाटील यांची भेट, मिसाळ पे चर्चा, पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट देऊन संवाद साधला. गाफील राहू नका, कामाला लागा, कार्यकर्त्यांना आवाहन. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली लोकसभा उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज शहरातील माजी नगरसेवक तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली. संगीताताई खोत यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गाफीला राहू नका, प्रचाराला लागा असे आवाहन चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेलं आहे. चंद्रकांत दादा पाटील, सुरेश भाऊ खाडे तसेच भाजप उमेदवार संजय काका पाटील यांनी पांडुरंग कोरे यांच्या घरी मिसळ पे चर्चा करत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजप मिरज शहर अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या घरी भेट देऊन भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माजी नगरसेवक गणेश माने यांच्या घरी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत सहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी माजी नगरसेवक गणेश माने, उद्योजक सतीश माने यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे जंगी स्वागत केले. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, युवा नेते सुशांतदादा खाटे, नीताताई केळकर, दीपकबाबा शिंदे, मोहन मनखंडे सर, माजी महापौर संगीताताई खोत, विठ्ठल तथा खोत, प्रकाश मामा ढंग, दिगंबर जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला दहा कॅन्डिडेटचा संबंध याचा परिणाम म्हणून कधी कधी असं वाटतं की आता होणारच आहे, दुपारी जरा ऊन जास्त आहे, चार तास झोपलेलं बरं, असं कधी निवडणूक जिंकता येत. मला एक सांगा, मोदीजी कुठल्या बाजूला काय लढतात? तिथे समोर कॅन्डिडेट असतो गेले, त्याला मतच मिळत नाहीत का? पक्ष किती असतो वाराणसी पंतप्रधानांच्या विरोधी उभा राहिलेल्या माणसाला सुद्धा प्रचार करावाच लागतो, त्याला वेळ नसतो, तो कार्यकर्त्याला करावा. त्यांनी आपला मतदारसंघ पण थोडा वेळ काढावाच असतो. अमित भाई हे देशाचे गृहमंत्री आहे, पण आज फॉर्म भरण्यात त्याला जावंच लागेल, आणि फॉर्म भरल्यानंतर आणखी ते 10 वेळा जाणार, मला माहिती आहे ते प्रमुख किंवा जाणार. आता ही जर पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नागपूरला उभं राहणारे देवेंद्र, कोकणला उभे राहणारे माजी, आता राज्याचे इकडचे अर्थमंत्री आणि आता गृहमंत्री ते चंद्रपूरला लढतात, आता संपलं जातो. सुधीर भाऊंची स्थिती आहे, ते बिलकुल गाफील राहणार आहे. तुम्ही गाफील राहून कसं झाले? आणि म्हणून माझी विनंती आहे की निसर्ग थोडा साथ देत नाही, कुणाचा तडाखा भयंकर आहे. दुपारी जरा चार तास घरी थांबून बाहेर पडावं तर संध्याकाळी पाऊस सुरू झाला, यातून मार्ग काढत जोपर्यंत जनरल आम्ही 25 जण निघालो आणि बरोबर पत्र वाढलो, त्याने काही मत नाही, त्याचा एक परिणाम असतो वातावरणाने. 10% मत असे असतात की जे वातावरणावर ठरवतात, ते असे प्रकाराला बघत असतात, थोडा देव थोडा देव थोडा देव टीव्ही होता आणि मग त्याला म्हणतो की हा दर जोरात चालला, हा दर जोरात चालला. ते सगळे मिरवणुका सभा करा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.